माफ करा, मी कोणाच्या तरी डायरेक्टच हातच घालतोय असं म्हटलं तरी किंवा त्याचे कपडे फाडतोय म्हटलं तरी चालेल एखाद्याचे. माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तरुण कीर्तनकारांना हात जोडून विनंती आहे. सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार. मी आकाश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो माझ्या AWM म्हणजे आकाशवीत मास्टर्स या यूट्यूब चॅनलमध्ये एका नव्या व्हिडिओसोबत आणि एका नव्या व्यक्तिमत्वासोबत. मंडळी, आपल्या चाललेल्या असलेल्या ह्या मुलाखती आणि तुम्ही जे त्याच्यावरती दिलेलं प्रेम हे खरंच खूप अवर्णनीय आहे आणि भविष्यातही अशी अपेक्षा करतो की मी आणि तुम्ही मिळून आपण हो आणि अशाच आदर्शदायक व्यक्तींच्या मुलाखती पाहू आणि त्याने आपल्या जीवनात नक्कीच परिणाम होईल. आणि एक असंच आदर्शदायी व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहेत, एक उत्कृष्ट कीर्तनकार. सर्वांच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो, हरिभक्तीपरायण परमपूज्य श्री तुकाराम महाराज मुंडे यांचं. महाराज, सर्वांच्या वतीने तुमचं खूप खूप स्वागत करतो. आणि एका थोड्याशा वेगळ्या प्रश्नाने इथे मी सुरुवात करतो. आता आत्ताच जी की सर्वांसाठी सन्मानाची गोष्ट आहे, एक कार्यगौरव नावाचा तुम्हाला जो पुरस्कार मिळाला झी टॉकीजच्या तर्फे, सो त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही की आता ही खरंच आपल्यासाठी एक सन्मानाचीच गोष्ट आहे संप्रदायासाठी? तसं वारकरी संप्रदायामध्ये काम करत असताना वारकरी भूषण, समाजभूषण, मराठवाडा भूषण अशा अनेक पुरस्कारांनी माझ्या काळामध्ये मी सन्मानित झालो. एक झी टॉकीजबद्दल बोलायचं ठरलं तर एक जागतिक कीर्ती प्राप्त असलेली ती वाहिनी आहे. अगदीच. आणि वारकरी संप्रदायाच्या कीर्तन परंपरेला त्यांनी एक सुंदर व्यासपीठ मिळवून दिलंय आणि त्याद्वारे जगापर्यंत आमचा आवाज म्हणजेच वारकरी संप्रदायाचा आवाज पोहोचतोय. आणि अशा एका मान्यवर वाहिनीनं किंवा चॅनलने आमचा कार्यगौरव करावा आणि आम्हाला कुठेतरी सन्मानित करावं ही नक्कीच आजपर्यंतच्या आमच्या कार्याची जमेची बाजू आहे. किंवा आम्ही कुठेतरी प्रामाणिक सेवा करतोय त्याची ही फलश्रुती आहे असं म्हणायला काही अडचण नाही. नाही, नक्कीच महाराज. खरं तर आधी ही फक्त त्या सेलिब्रिटीसाठी किंवा त्यांच्यासाठी असायचे, पण खरंच आपला हे काळच धन्य म्हणावं लागेल की आपल्याला त्या ह्याच्यापर्यंत सुद्धा जायला भेटते आणि कीर्तन सेवा त्याच्या माध्यमातून आज महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा लोक ऐकतायत. आणि महाराज, आता थोडंसं आता कीर्तनच म्हणजे असं कीर्तनकार म्हणून तुम्हाला एक हा पुरस्कार मिळाला, सो एक महाराज कीर्तनकार कसा असला पाहिजे तुमच्या म्हणताना काय वाटतं तुम्हाला? एक कीर्तनाची आचारसंहिता आहे. सर्वप्रथम तर तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा, हे वारकऱ्याचं लक्षण. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, ही तुकोबऱ्याचे आम्हाला शिकवण आहे. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, किंबहुना भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, हा माऊलींचा आम्हाला आदेश आहे. कीर्तनकाराने स्वतः आचारसंहितेत राहिलेलं कधीही उत्तम. जेव्हा आम्ही हा पांढरा पोशाख स्वीकारला त्याच वेळेला आम्ही वारकरी संप्रदायाचे पायी झालो. आम्हाला स्वतंत्र विचार नाही आहे आणि स्वतंत्र जीवनशैलीसुद्धा नाही. आमचा हा सफेद पोशाख, आम्ही पांढरा फेटा, भगवा फेटा, कीर्तन ज्या अर्थी करतो त्या अर्थी आम्ही कीर्तनाची आचारसंहिता पाळलीच पाहिजे. मग आमच्या बोलण्यावर मर्यादा असल्या पाहिजे, आमच्या वागण्यावरही मर्यादा असल्या पाहिजे आणि आमच्या आहारावरही मर्यादा असल्या पाहिजे. थोडक्यात आचार, विचार आणि उच्चार आम्ही तिन्हीही सांभाळलं पाहिजे. आचार शुद्ध सात्विक असला पाहिजे, विचार सर्वांना सोबत घेऊन जाणारा असला पाहिजे आणि उच्चार भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावे अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. हे काही मी माझ्या पदरचं नाही बोलत. हल्ली कीर्तनाचं स्वरूप बिघडत चाललंय हे मान्य करावंच लागेल. माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तरुण कीर्तनकारांना हात जोडून विनंती आहे की जे नामदेवराय, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, जोग महाराज, राष्ट्रसंत भगवान बाबा, ज्ञानेश्वर माऊली महाराज, चाकरवाडीकर आदी करून संतांनी, मोतीराम महाराज, माधव बाबा, ह्या संतांनी जी परंपरा टिकवली आहे ती टिकवण्याची जबाबदारी खऱ्या अर्थानं आता आपली आहे. आपल्या खांद्यावर भगवी पताका घेऊन आपण निघालोय. तर या लोकांनी संप्रदाय जपत असताना काय केलं तर बाकी आपण वेगळं काय करायचं नाही. मार्ग धावून गेले आधी दयानिधी संतते तेनेची पंथे चालू जातात. मग आपण एकच निरीक्षण करायचं, राष्ट्रसंत भगवान बाबा कीर्तनामध्ये बाष्कळ विनोद करत होते का? मग ते जर करत नसतील तर आपण करायचे नाही. धुंडा महाराज देगलूरकर सिनेमाचे गाणे कीर्तनात म्हणत होते का? मग ते जर म्हणत नसतील तर आपण ते म्हणायचे नाही. कुठेतरी आपण थोरा मोठ्याकडे पाहून वाटचाल केली पाहिजे. हल्ली पैसा, प्रसिद्धी
आणि लोकमान्यता यासाठी तरुण कीर्तनकारांमध्ये हा एक ट्रेंड निघालाय की मी गाणे म्हटले तरच मोठा होईल. माफ करा, मी कोणाच्या तरी डायरेक्टच हातच घालतोय असं म्हटलं तरी किंवा त्याचे कपडे फाडतोय म्हटलं तरी चालेल. एखाद्याचे तीन विषय फारच प्रकर्षाने हल्ली घेतले जात आहेत. भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, आणि आई वडिलांचं प्रेम मान्य आहे. महत्वाचेच विषय आहेत, पण हे कीर्तनाचे विषय नाहीत, हे कीर्तनातले विषय आहेत. याचं भान आम्ही नक्की ठेवायलाच हवं. शिवाजी महाराजांचं चरित्र फार गोड आहे, त्याला आपण निश्चित कीर्तनातून आणावं, पण एक 2-5 मिनिटांपुरतं. भारत मातेवरचं प्रेम आपण 2-5 मिनिटं व्यक्त करावं आणि आई वडिलांविषयीच्या भावना 1-5 मिनिटात व्यक्त कराव्यात, पण उर्वरित कीर्तनामध्ये आपण अभंग निरूपण करावं, कारण ही काळाची गरज आहे. शुद्ध सांप्रदायिक कीर्तनकार आज कमी होत चालले, तेव्हा ते वाढले पाहिजे आणि ती जबाबदारी आज तरुण कीर्तनकार म्हणून आमच्या खांद्यावर आहे, ती आम्ही सांभाळली पाहिजे. नक्कीच. म्हणजे थोडक्यात महाराजांनी पहिली जर गोष्ट आपल्या लक्षात घेतली तर पाहुणे ग्रंथ करावे कीर्तन, हा सल्ला महाराजांनी दिलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, जे कीर्तन जास्त युट्यूबवर चालतात, जी नवी पिढी आहे येणारी याच्याकडे, त्यांनी त्याच कीर्तनाला बघून हेच कीर्तन आहे कीर्तनात असंच सांगायला पाहिजे असं नाहीला पाहिजे, नाही व्हायला पाहिजे. एक अभ्यास पद्धतीनं जे कीर्तन असतं ते आपण शिकायला पाहिजे किंवा त्याचं आपण अनुकरण करायला पाहिजे हे महाराजांनी याच्यातून आपल्याला सांगितलं आहे. तेव्हा महाराज, मग आता थोडंसं मूळ आणि महत्त्वाच्या आणि नेहमीच्या प्रश्नावर मी येतो की तुम्ही या क्षेत्रात कसे ओळखले गेले? माझ्या वडिलाची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. आमच्या घरात परंपरेनं वारकरी संप्रदायाचं काम चालू आहे. माझे आजोबा 365 दिवस काकडा करायचे, माझे वडील भावार्थ रामायण सांगायचे, 35 वर्ष त्यांनी रामायणाची सेवा केली. आणि मला इयत्ता 3रीमध्ये असताना, म्हणजे मी जेमतेम 9 वर्षाचा असताना, मला त्यांनी भावार्थ रामायण वाचायला बसवलं. मी इयत्ता 5वीमध्ये गेलो, म्हणजे जेमतेम 10 वर्षाचा असा 11 वर्षाचा असताना मला रामायण सांगायला शिकवलं. आणि मी आपल्या परळी पंचक्रोशीमध्ये जवळजवळ 50 खेडेगावांमध्ये लक्ष्मण शक्तीच्या कार्यक्रमाला जायचो. आमच्याकडे दिवसभर शक्ती चालते, त्या कार्यक्रमात मग मी भावार्थ रामायण सांगायचो. त्यातून मला अतिशय गोडी लागत गेली. आणि त्यानंतर माझ्या 12वीच्या काळामध्ये गुरुवर गोविंद महाराज केंद्रे यांची आणि माझी भेट झाली आणि केंद्रे महाराजांनी पाठीवर हात टाकून मला सांगितलं, तुला आळंदीला यायचंय. मी गुरुचा आदेश मान्य केला आणि त्यांच्या हाताला धरून आळंदीला गेलो. 23 वर्ष वारकरी संप्रदायात काम करतोय. म्हणजे पहा, 23 वर्ष झालं आज महाराज कार्य करतायत, म्हणजे दुसऱ्या तपाची वाटचाल बी पूर्ण होत आली असं म्हणायचं आहे की नाही? महाराज, ज्यावेळेस तुम्ही शिक्षण घेत होते वगैरे, त्यावेळेसचा तो कालावधी कसा असायचा किंवा काय नियमावले असायचे? आता मी बार बार मागच्याही मुलाखतीत प्रश्न विचारले, पण याच्यासाठी विचारतो किंवा हे रुजलं पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये, तेव्हा ते काळ कसा असायचा नेमकं? आळंदीमध्ये सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि तिथली सर्व अध्यापक मंडळी, आम्ही ज्यांच्याकडे शिकत होतो, पूजनीय वैकुंठवासी विठ्ठलबाबा घोले, पूजनीय वैकुंठवासी पांडुरंगबाबा वैद्य, पूजनीय वैकुंठवासी रामचंद्रबाबा निकम, मधुकरबाबा शिंपी आणि विद्यमान समस्त वारकरी संप्रदायाचा आराध्य असलेले पूजनीय गुरुवर्य मारुतीबाबा कुरेकर, या सगळ्याच मंडळीकडे आम्ही शिकलो. आणि विशेषतः सद्गुरु जोग महाराज संस्थेचे अध्यक्ष पूजनीय गुरुवर्य विठ्ठलबाबा चौधरी अर्थात मोठे बुवा, या संप्रदायातल्या थोर महात्म्यांच्या हाताखाली आम्ही शिकलो. त्याच काळात आळंदीमध्ये गुरुवर्य वैराग्यमूर्ती जयराम बाबा भोसले या लोकांचा आमच्यावर एक दरारा होता. 4 वर्षाच्या काळामध्ये आम्हाला केस वाढवायला परवानगी नसायची. हॅलो, आणि एक आपल्याकडं सुविचार पण फार सुंदर आहे, केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढून विवेकानंद झालेलं कधीही चांगलं. तरी जोग महाराज परंपरेची एक अशी प्रथा आहे की तुम्ही डोक्याचं चमन केलं तर फार केसातून तुम्ही हात फिरवणार नाही, एक सात्विक विचार तुमच्या डोक्यात राहतील, सात्विक राहणीमान. शर्टला कधी इस्तरी नसायची, शुद्ध पांढरा शुभ्र कपडा, बिगर इस्तरीचा, फक्त स्वच्छ धुतलेला, ही एक राहणीमानाची आचारसंहिता होती. आणि शिक्षणही त्या दर्जाचं, म्हणजे आजही जोग महाराज संस्थेमध्ये त्याच दर्जाचं शिक्षण मिळतं, फक्त वानवा झाली आहे ते घेणारांची. हल्ली काय झालंय, तुम्ही म्हणालात तसं, गुरु पुढे बसावं, ग्रंथ अध्ययन करावं आणि शिकावं,
अशी काही मानसिकताच राहिली नाही. त्याचं कारणही आहे यूट्यूब चॅनल झाले, माध्यमं झाले, त्यामध्ये मी मगाशी म्हटलं तसं या तीन गोष्टी घेऊन कीर्तनकार निघाले. भारत माता, छत्रपती शिवराय आणि आई वडील, त्याला सुरेल आवाज असेल तर मग बोलायलाच नको. मग सिनेमातली गाणीही येऊ लागली. बरं ठीक आहे, देशभक्तीपर गाणी घेता घेता हल्ली फार मर्यादा सोडून गाणी चित्रपटाची येऊ लागली. आणि मग हे असे तरुण कीर्तनकार भरमसाठ पैसाही येऊ लागले आणि राजकीय मंडळी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने असे कार्यक्रम ठेवून त्यांना निमंत्रित करू लागली. पैसा झाला, प्रसिद्धी झाली, मान सन्मान झाला आणि तरुणांमध्ये असा एक भ्रम निर्माण झाला की असंच कीर्तन केलं तर आपल्यालाही पैसा मिळेल, आपल्यालाही प्रसिद्धी मिळेल. पण वारकरी संप्रदायामध्ये काम करत असताना प्रसिद्धीपेक्षा सिद्धतेला महत्त्व आहे. मी प्रसिद्ध होण्यापेक्षा मी सिद्ध झालो पाहिजे ही भूमिका असणं गरजेचं आहे आणि ती भूमिका सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था अजूनही टिकून आहे. जी म्हणजे नक्कीच हे महाराजांनी दोन तीन वाक्य सांगितले याचा उद्देश कोणाचा मन दुखवणे की वस्तुस्थिती आहे आणि ती कुठेतरी बदलायला पाहिजे. म्हणजे ते जुने लोक म्हणायचे ना, आधी कुठेतरी एक अपवाद म्हणून एखादं कार्य केलं, पुन्हा ती नियमावली बनली, पुन्हा तो कानूनच बनला, असंच आहे. पण कुठेतरी तो अपवाद म्हणून झालं, म्हणजे तसं हे पुढे कानून नको म्हणायला, हाच उद्देश सांगण्याचा होता असं मला वाटतं. याचे काही कोणाला उद्देशून किंवा असं काही नाही, एक युवा पिढी सुधरावी हाच याच्यातला उद्देश आहे. महाराज थोडंसं मला जरा आता थोडंसं अलीकडे येऊन एक प्रश्न विचारावा असं वाटतो, मी थोडंसं कानाला हात लावून विचारतो की असं वाटतं का तुम्हाला की परमार्थात आजकाल थोड्याशा प्रमाणात, जास्त नाही सांगा, एक 10% प्रमाणात तरी एक थोडंसं जातीवाद वगैरे घर करतोय असं वाटतं का? तसं तर वारकरी संप्रदायाची शिकवण फार गोड आहे. याता याती धर्म नाही विष्णुदासा, किंवा माऊलींनीच म्हटले ती याती कुळ माझे गेले हरपून. भगवानही म्हणतात ऊंच नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखून या तुकोबाऱ्या देवाबद्दल बोलतात. किंवा भगवान स्वतः सांगतात मग जाती व्यक्ती पडे बिंदुले, जेव्हा भावे होती मज मिनले. तसं तर संप्रदायामध्ये जातीचं कामच नाही. संप्रदायामध्ये दोनच जाती, एक स्त्री आणि दुसरा पुरुष आणि एकच धर्म वारकरी. वारकरी धर्माखाली स्त्री पुरुष या जातीतून वाटचाल आम्ही करायला हवी. तुम्ही म्हणालात जातीयवाद संप्रदायात आलाय का, तर मी असं म्हणेल संप्रदायात जातीवाद आला नाही. जातीवाद करणारी काही मंडळी संप्रदायात घुसली आहे आणि ती त्यांचा पहिलाच तो जातीवादाचा खिळा त्यांच्या डोक्यात आहे. तो संप्रदायात आले तरी जात नाहीये आणि तो घालण्यामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडतोय हे आम्ही मान्य करावं लागेल. तेव्हा संप्रदायामध्ये जी धुरीण मंडळी आहे किंवा ज्यांनी साधना करून स्वतः सिद्ध झालेत, ज्यांचा अधिकार आहे, त्यांनी नक्कीच या भाषण तुमच्या या मुद्द्यावर टिप्पणी करावी. आणि जी राजकीय मंडळींच्या नादाला लागून हल्ली काय झालंय, राजकारणामध्ये पोळी भाजायची असेल तर सगळ्यात प्रभावी मुद्दा आहे जात. अगदी 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 आपण म्हणतो, पण जी कशानंच जात नाही तिला जात म्हणतात. पण माझं वारकरी संप्रदायिक तरुण बांधवांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही या राजकीय मंडळींच्या विचारधारेला बळी पडू नका. तुम्ही ज्ञानोबा तुकोबांचे अनुयायी आहात, तर त्यांची विचारधारा जतन करून याता याती धर्म नाही विष्णुदासा, किंवा वर्ण अभिमाने कोण झाले पावन, यारे यारे लहान थोर याती भलत्या नारीनर, या भूमिकेवर जगा. मी महाराष्ट्रभर फिरतो, भाविकांमध्ये कुठेही तशी जातीवादाची कीड पसरलेली मला तरी अजून पाहायला मिळाली नाही. मग तुम्ही म्हणत असाल तसं कुठे जर तुम्हाला पाहायला मिळत असेल तर ते मग संप्रदायातले नसतील, संप्रदायात घुसलेले असतील. क्या बात है. म्हणजे मला वाटतं की आता याच्यानंतर हा प्रश्न कोणाला पडेल हे सांगता येऊ शकत नाही. आता मी थोडंसं जरा आणखी मागे येते बाबा, ज्यावेळेस तुम्ही पहिली कीर्तन सेवा केली त्यावेळेसचा तो अनुभव किंवा कधी केली असं सांगायचं झालं तर? 1999 साली. बरं. गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय धर्मशाळेमध्ये आषाढीच्या माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाच्या निमित्ताने 7 दिवसीय कीर्तन महोत्सव साजरा होत असतो आणि त्यामध्ये आवर्जून विद्यार्थ्यांची कीर्तने होतात. तर गुरुवारी यांनी मला सहज म्हटले, अरे तू गावाकडे पोती सांगत होता. मी म्हटलं हो बाबा. अरे मग आज कर कीर्तन. मी म्हटलं बाबा मी अजून फेटा पण खरेदी केला नाही. अरे फेटा कशाला खरेदी करायचा, माझे कशाला आहेत. बाबांनी त्यांचाच फेटा दिला आणि मला बांधता पण येत नव्हता. बाबांनी अक्षरशः माझ्या अंगावर आजही काटा उभा राहतो ते दृश्य समोर येतं. बाबांनी स्वतःच्या हातानं, गुरुवर्य गोविंद महाराज केंद्र म्हणजे आमची आईच, समाजयोगी, आज ज्ञानेश्वरी मंदिराचं भव्य काम त्यांच्या हातून जवळजवळ पूर्णत्वाकडे गेलेलं आहे.
संगमरवरी दगडावर ज्ञानेश्वरी कोरली आहे बाबांनी. अगदीच अगदीच. तर मला त्यांनी स्वतःच्या हाताने फेटा बांधला, गुरुवारे केंद्रे बाबा आणि गुरुवारे भास्कर महाराज पवार. आणि मग धर्मशाळेतले 35 विद्यार्थी ज्याच्यामध्ये माझे सगळे जुवा भावाचे मित्र. आणि काय असतं, आपल्या मित्रमंडळीमध्ये आपण बिनधास्त बोलत असतो. तर मला आजही तो अभंग आठवतो. मी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवण्या, हा भगवंताच्या ध्यानाच्या वर्णनाचा अभंग. तुका म्हणे माझे हेच सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. तर अक्षरशः ह्या कीर्तनामध्ये मी 10 मिनिटं रडलो होतो. आई वडिलांची पुण्य आहे, गुरुवारी यांच्या आशीर्वादाने 99 साली पहिलं कीर्तन केलं आणि ते कीर्तन इतकं डोक्यावर घेतलं विद्यार्थ्यांनी, मग त्याच कीर्तनातून खऱ्या अर्थानं माझ्या जीवनाला एक दिशा मिळाली. नक्कीच. ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. इथे आपण जेव्हा कॉलेज लाईफमध्ये शिकतो, आधी शिकून आपण नोकरी करतो, अधिकारी होतो, पण मी पहिलीत हे शिकलो ते आपल्याला अधिकारी झालं आठवणंही शक्य नाही. पण काय परमार्थातली उंची आहे की मी लहानपणी या अभंगावर कीर्तन घेतो, हे मुद्दे सांगतात, हे आजही लक्षात आहे. किंवा लहानपणी मी ज्ञानेश्वरीची ओवी संस्थेत शिकलो, ती ओवी आजही प्रेक्षकांच्या समोर घेणे, त्याच्यावर विवेचन करणे, ह्या अभ्यासाची उंची खरंच संप्रदाय सोडून पाहायला मिळणार नाही महाराज. सो आता दुसऱ्या प्रश्नावर द्यायचं झालं महाराज, तर आता थोड्या दिवसावरतीच माऊलींचा आळंदीचा सोहळा आला आहे, समाधी संजीवन सोहळा. खरं तर ही दिवाळी वर्षातून एक येणारी होती, गेलेली दिवाळी, पण आपली खरी दिवाळी तीच म्हणावी लागेल वारकऱ्यांची. बिलकुल. त्याच्याबद्दल काय उत्सुकता आहे का? नामदेवरायाचा आपल्याकडे अभंगच आहे, दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे संतजन भेटते. तुकोबारायाचा अभंग किंवा नामदेवरायाचा विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, विष्णुदास नामा जिवे भावे ओवाळी. तर ही खरी दिवाळी. आणि जसं दिवाळीच्या सणाला मुलगी माहेरी जाण्यासाठी आसुसलेली असते, तसं आम्हा आळंदीकर साधकांसाठी, म्हणजे आम्ही आजही आम्हाला आळंदीकरच समजतो, कारण आम्ही आळंदीत जोग महाराज संस्थेत शिकलो. मी स्वतःही संस्था चालवली, माझ्याकडं 125 विद्यार्थी होते. आज माझे 50 विद्यार्थी कीर्तन करतात, भागवत करतात, आणि बरेचसे विद्यार्थी चांगल्या हुद्द्यावरती नोकरीला आहेत. माझे हे 2 विद्यार्थी PSI झाले, 2 विद्यार्थी MD झालेत, म्हणजे माझ्याकडे शिकलेली मुलं. आणि 2-3 विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कंपन्या पण टाकल्या. आम्ही गेट टुगेदर कार्यक्रम 2-3 वेळा घेतला आहे विद्यार्थ्यांसोबत. तर आळंदीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं, त्या वारीच्या काळामध्ये आपली माऊलीशी एक अटॅचमेंट असते. आणि उभ्या महाराष्ट्रातले सखे संतजन वारकरी त्या वारीच्या निमित्तानं येत असतात. या सगळ्यांच्या भेटीगाठी म्हणजे हा जीवनातला सगळ्यात मोठा फराळ आहे. आणि ज्ञानोबरायांच्या छत्रछायेमध्ये 1-6 दिवस राहायला मिळणं म्हणजे ही आपली दिवाळीच आहे. नक्कीच. खरं तर मनातल्या भावना व्यक्त करायच्या ठरल्या तर असं वाटतं, माऊलीचा समाधी सोहळा एक जसा होतो तसा आणखी माऊलींचा जन्म उत्सव वगैरे होत जावा, जेणेकरून किमान वर्षातून 2 वेळा अशा भव्य समाजाची एकत्रितता होऊन माऊलीच्या दरबारात सगळ्या हरिजनांची संतजनांची भेटी व्हावी. जी जी, नक्कीच. खूप चांगली संकल्पना तर आहेच. तेव्हा मार आता तुम्ही एक मुद्दा सांगितला की तुमचे विद्यार्थी इतक्या पोस्टवर गेले वरच्या, स्वतः हा प्रश्न नव्हता मला घ्यावा वाटला की भविष्यात जर कधी एखाद्या विद्यार्थ्याला तुमच्याकडे ज्ञानेश्वरी शिकायची असेल किंवा असं काही शिकायचं असेल तर त्याला तुम्ही काही स्कोप द्याल किंवा शिकवायला असं काही संस्था वगैरे काही नियोजन आहे का भविष्यात तसं? नक्कीच. मी माझी संकल्पना हरिपाठ आश्रमाची आहे. जी. एक सुंदर हरिपाठ आश्रम उभा करून संगमरवरी दगडावरती हरिपाठ मंदिर करावं. आणि विद्यार्थ्यांना निवासाची व्यवस्था, भोजनाची व्यवस्था, जसं जोग महाराज संस्थेची परंपरा आहे, विद्यार्थ्यांना फी नाही आणि शिक्षकांना पगार नाही. या धर्तीवर या मराठवाड्यामध्ये खास करून आपल्या परळी तालुक्यामध्ये एखादी संस्था उभी करावी, जेणेकरून विद्यार्थ्याकडून फी घेतल्या जाऊ नये आणि माझ्यासह जी शिक्षक मंडळी असतील त्यांनी पगाराची अपेक्षा करू नये, असं एक सुंदर गुरुकुल उभं करायची इच्छा आहे. बघूयात, भगवान रत्नेश्वर, भगवान वैद्यनाथ, भगवान सोमेश्वर यांच्या आशीर्वादाने कृपेने माझं मनोरथ नक्की सफल होईल. नक्कीच नक्कीच महाराज. ज्या संस्थेत तुम्ही शिकले तिथं सुद्धा विद्यार्थ्यांना फीस नाही आणि शिक्षकांना पगार नाही, तेच तुम्ही पुढे चालवताय म्हणले. नक्कीच माऊली ज्ञानोबराय तुमच्या कार्यालय यश देव ही प्रार्थना करतो. आणि एक आता शेवटचा प्रश्न इथे घेतोय मी की आज जीवनात तुम्ही या ज्या स्टेपपर्यंत आहेत, तुम्हाला असं काय वाटतं की तुम्ही अशा कोणत्या गोष्टी जपल्या जेणेकरून तुम्ही आज इथे आहेत किंवा येणाऱ्या पिढीने त्या जपाव्यात?
शुद्ध सांप्रदायिक आचार आणि विचार. मी सदैव सांप्रदायाच्या चाकोरीतच जीवन जगलो आणि मला हे बंधन कधीही वाटलं नाही. मला उलट हा आनंद वाटला. एक आचार विचार आणि उच्चाराची मर्यादा संप्रदायाने मला शिकवली. मी माझ्या ज्येष्ठांकडे पाहतो आणि त्यांचं अनुकरण करतो. मग मला माझ्या आदरणीय म्हणून, माझे प्रेरणास्थान म्हणून सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची सगळीच अध्यापक मंडळी, त्यांचा आचार, त्यांचा विचार, त्यांचा उच्चार आणि महाराष्ट्रामध्ये काही नामवंत कीर्तनकार मंडळी जी खरंच त्यांचं सगळ्याच बाजून अनुकरण करावी अशी आहे. त्यांचा अभ्यासाची उंची, त्यांच्या बोलण्यातली विनम्रता, त्यांच्या वागण्यामधला अतिशय साधेपणा आणि त्यांची शुद्ध सांप्रदायिक पद्धतीने कीर्तन करण्याची परंपरा, ह्या गोष्टी जपत राहिलं तर मला वाटतं आज मी समाधानी आहे. मी माऊलींना पांडुरंगाला जेव्हा दर्शन करतो तेव्हा एकच मागणं मागत असतो की हे देवा, हे माऊली, आता मी आहे त्यापेक्षा अजून मोठा नाही झालो तरी चालेल, फक्त जिथं आहे तिथून माझं पतन नाही झालं पाहिजे. क्या बात है. खरंच तर ही विचाराची उंची खरंच सांप्रदायातल्याच लोकांची असू शकते. नसतं देवाकडे आपण काय काय मागूयाची सांगण्याची खरं हे नाही. तेव्हा महाराज एकदा खरंच खूप मनापासून आभार मानतो की तुम्ही आज वेळ दिला आम्हाला आणि या दोन तीन मुद्दे आपल्याला या गोष्ट मुलाखतीमधून शिकायला मिळाले. एक तर देखीव ज्ञान नको आहे, जे आहे ॲक्च्युअल जे ग्रंथांमध्ये आहे ते तुम्ही घ्या, त्याचा अभ्यास करा, मग पुढे जा. उगाच काहीतरी कुठंतरी बघितलं आहे आणि त्याचं अनुकरण ते असं नसायला पाहिजे. आणि या मुलाखतीचा उद्देश हे मुद्दे जे घेत आहोत किंवा घेतो आहे मी, तर याचा उद्देश कोणाचे मन दुखवण नाही किंवा येणाऱ्या पिढीला ते सरळ दिसावं किंवा रस्त्यात आलेलं काहीतरी ते दिसू नये, सरळ रोड आपला कुठे आणि आपल्याला कुठे पोहोचायचं आहे ते दिसावं म्हणून हा एक मुलाखतीचा उपक्रम आहे आणि त्याला तुम्ही प्रेम देत आहे. तेव्हा परत एकदा शेवटी महाराजांचे धन्यवाद करतो आणि तुम्हालाही विनंती आहे, आलाच आहात, व्हिडिओ पाहिलाच आहे तर शेअर नक्की करा. कारण ॲक्च्युअल परमार्थ काय असतो आणि त्याची काय फलश्रुती असते नक्कीच आपल्या या व्हिडिओमधून पाहायला मिळेल. तेव्हा शेअर नक्की करा. पुढे एकदा भेटूया अशाच व्यक्तिमत्वासोबत, अशाच आदर्शदायी कीर्तनकारासोबत. तोपर्यंत नमस्कार.